महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी संचालक महावितरण यांच्या विरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन. कोरोनासारख्या जागतिक महामारीत लॉकडाऊनमुळे व्यापार उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात 25 ते 50% कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले असताना वीज बिलांची भरमसाठ रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं. त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे वीज बिलांबाबत तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर वीज बिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिलं व तशा बातम्या सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि दैनिकांमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या. आणि आता अचानक प्रत्येक वीज ग्राहकाला वीज बिल भरावेच लागेल असे फरमान काढले आहे. वीज ग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसून मीटर रिडिंगप्रमाणे वीज बिल भरावंच लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. वीज बिलांमध्ये दिलासा देण्याचं खोटं आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोमहिने झुलवत ठेवणं आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीज बिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही तर वीज कंपन्यांशी संगणमत करून करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहोचवण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप रणदिवे यांच्याकडे व हर्सुल पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. त्यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, तालुकाध्यक्ष नवनाथ नाना कोठोळे, भूषण भुतडा, नगरसेवक मनोज थेटे, संदीप शिंदे, मोहन सूर्यवंशी, दीपेश सावंत, दिनेश नाईकवाडी, जिल्हा उपाध्यक्ष ललित मुळाने, दीपक कसबे, अजिंक्य देवरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.